नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता अकरावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील सातवा धडा भारत आणि इराण पर्शिया इराणचं दुसरं नाव पर्शिया मित्रहो आज आपण आता बघणार आहोत भारतीय उपखंड आणि इराण हा मुद्दा मित्रांनो भारतीय उपखंड आणि इराण यांच्यातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध हडप्पा काळापासूनच प्रस्थापित झालेले होते याचे पुरावे तेथील स्थळांच्या उत्खननामध्ये सापडलेले आहेत हडप्पा संस्कृतीशी समकालीन असलेले यलामचे साम्राज्य हे इराणच्या नैऋत्य भागात होते इराणच्या कोणत्या भागात होते नैऋत्य म्हणजे हडप्पा जी संस्कृती आहे भारतात सापडलेली त्या संस्कृतीशी सामा साम्य असलेलं यलामचं साम्राज्य हे इराणच्या नैऋत्य भागात असलेलं आपल्याला दिसायला दिसून येतं सांस्कृतिक दृष्ट्या मेसोपोटेमियाला अधिक जवळचे होते म्हणजे मेसोपे पोटेमियाची संस्कृती आणि यलामची संस्कृती ही सारखीच होती यलाम साम्राज्याच्या राजधानीचे नाव सुसा होते काय होतं सांगा बरं यलामच्या राजधानीचं नाव सुसा काय नाव होतं सुसा आणि त्यावरूनच त्या, त्या प्रदेशाला सुसियाना असे म्हटले जात होते पुढे इराणमध्ये विविध राजघराण्यांची सत्ता उदयाला आली तरी त्यांची राजधानी होती सुसा या ठिकाणीच होती सुसा येथील पुरातत्वीय संशोधनाच्या आधारे इराण आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध पुष्टीदायक पुरावा मिळालेला आहे पुसा येथे जे पुरातत्वीय संशोधन झालं या संशोधनाच्या माध्यमातून इराण आणि हडप्पा संस्कृती यांचे व्यापारी संबंध होते याची पुष्टी झालेली आहे तसंच इराणच्या साम्राज्याची प्रस्थापना अखमोनीय घराण्यातील दुसरा सायरस याने केली इराणचे जे साम्राज्य आहे ते लयाला गेलं होतं आणि त्याची जी पुनर्स्थापना प्रस्थापना अखमोनीय घराण्यातील दुसरा सायरस याने केली तो पार्स या जमातीतील होता कोणत्या जमातीतील होता दुसरा सायरस पार्स जमातीतील या जमातीचे वास्तव्य अफगानिस् अफगाणिस्तानला लागून असलेल्या इराणच्या वायव्येकडील डोंगराळ असलेल्या प्रदेशामध्ये होतं त्यामुळे त्या, त्या। मित्रांनो तो जो प्रदेश आहे त्या प्रदेशालाही पार्स असेच नाव होते तेव्हा जो प्रदेश आहे डोंगराळ त्या प्रदेशातील प्रमुख शहराचे नावही पार्स असेच होते ग्रीक लोक या शहरास पारसी पोलिस असे म्हणत आणि पार्स या शहराला ग्रीक लोक पारसी पर्सी पोलिस असं म्हणायचे या पार्स प्रांतात उदयाला आलेले म्हणून अखमोनीय साम्राज्याचा उल्लेख पर्शियन साम्राज्य असा केला जातो आणि या पार्स प्रांतामध्ये या प्रा पार्स जे जे या ठिकाणी जे स संस्कृती उदयास आली जे साम्राज्य उदयास आलं त्याला अखमोनीय साम्राज्य असा उल्लेख पर्शियन साम्राज्य असा उल्लेख या अखमोनीय साम्राज्याचा केला जातो सम्राट दुसरा सायरस याने पासारगाद येथे राजधानी बांधण्यास सुरुवात केली परंतु त्याच्या हयातीत ती पूर्णत्वाला गेली नाही मित्र हो सम्राट दुसरा सायरस यानं काय केलं पासारगाद येथं त्यानं राग राजधानी बांधायला सुरुवात केली परंतु त्याच्या कार्यकाला ती पूर्ण झालेली नाही दुसरा सायरस याचा मुलगा दुसरा कॅम्बिसेस कोण दुसरा कॅम्बिसेस हा त्याच्यानंतर राजा झाला त्यानं काय केलं त्याची राजधानी पार्सवरून कुठं हलवली पासा पासार गादीतून कुठं हरवली सुसा येथे हलवली त्याने इजिप्त जिंकून घेतले होते दुसरा कॅम्बिसेस याच्यानंतर गादीवर आलेला पहिला दारियुष याने सुसाच्या तटबंदीचे मजबूतीकरण केले सुसा येथे त्याने मोठा राजवाडा आणि अपादान अनेक खांबी सभागृह बांधले त्याच धर्तीवर त्याने पारसी पोलीस हे नवे शहर वसवले आणि तेथे स्वतःच्या निवासासाठी राजवाडा आणि अपादान बांधले अपादान म्हणजे अनेक खांबी सभागृह त्यानं तिथं बांधलं आणि आपल्याला इथं या ठिकाणी दिसतंय बघा सुसा येथील अपादान पुररचित चित्र परंतु हे चित्र काही जशास्त्र तिथून घेतलेलं नाही तर हे चित्र चित्रकारांच्या मदतीनं तिथली संस्कृती तिथलं ते क्षेत्र कसं होतं याच्यानुसार काढलेलं आहे इराण हा भौगोलिकदृष्ट्या पूर्व आणि पश्चिम आशियाला जोडणारा प्रदेश आहे त्यामुळे पूर्व आणि पश्चिम आशियामध्ये चालणाऱ्या व्यापारात आणि पर्यायाने सांस्कृतिक देवाणघेवाणीत इराणचे स्थान महत्त्वाचे होते मित्र हो इराणचे यरियाना असे आणखी एक प्राचीन नाव आहे बघा इराणचं आणखी एक नाव काय आहे प्राचीन एरियाना इराण सारखं एरियाना ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात त्याचा उल्लेख येरियाने या नावाने केलेला दिसतो एरियाना हे एरियानेचे लॅटिन रूप आहे आलं लक्षामध्ये चला पुढं बघू <coughs> इतिहासपूर्व काळापासून सुरू असलेला आशिया आणि पर्शियन अखातापर्यंत आणि तेथून पुढे मेसोपोटोमिया आणि इजिप्तपर्यंत चालणारा व्यापार पर्शियन साम्राज्याच्या काळात ग्रीस आणि रोमपर्यंत विस्तारला होता कुठपर्यंत त्यांचा व्यापार गेला होता ग्रीस आणि रोमपर्यंत त्यांचा व्यापार गेलेला आपल्याला पाहायला मिळतो प्राचीन काळापासून व्यापारी तांडे वापरत असलेल्या मार्गावर पर्शियन सम्राटांनी सुरक्षिततेची व्यवस्था निर्माण केली त्यांनी काही मार्गांची पुनर्बांधणी केली दुसरा सायरस आणि पहिला दारियुषने सुसा येथून सुरुवात होऊन भूमध्य समुद्रापर्यंत पोचणारा रस्ता विकसित केला बघा हा मार्ग रॉयल रोड या नावाने ओळखला जातो काय नाव त्या रस्त्याचं रॉयल रोड हा मार्ग सुमारे दोन हजार पाचशे किलोमीटर लांबीचा होता किती दोन हजार पाचशे किलोमीटर लांबीचा रस्ता त्या काळात त्यांनी रॉयल रोडच्या नाव नावाने बांधला रॉयल रोडच्या काही शाखा भारतीय उपखंड तसेच इजिप्त यांना जोडत असत बघा हा जो रस्ता आहे तो भारताला सुद्धा जोडत होता मॅसिडोनियातून आलेल्या सिकंदराने सिकंदर कुठून आला मॅसिडोनियातून आलेल्या सिकंदराने प्रथम पर्शिया आणि नंतर भारतीय उपखंडाचा वायव्य प्रदेश यांच्यावर स्वारी करण्यासाठी हा जो रॉयल रोड आहे या रॉयल रोडचा वापर त्याने केला कुणी सिकंदराने मित्रांनो अलेक्झांडर या नावाचे रूपांतर सिकंदर असे जा कसे झाले हा भाषाशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे कोणता अभ्यासाचा विषय आहे हा जो अलेक्झांडर अलेक आहे अलेक्झांडरचे सिकंदर कसे झाले अलेक्झांड्रॉस या मूळ ग्रीक नावाचे अलेक्झांडर हे रूपांतर आहे ॲलेक्शिन म्हणजे रक्षण करणे आणि अँड्रॉस म्हणजे अँड्रॉस म्हणजे माणूस अलेक्झांडर या नावाचा अर्थ लोकांचे रक्षण करणारा असा होतो इस्कँडर स्कँडर ही आलेक्झांडर या नावाची पर्शियन रूपांतरे आहेत त्याचेच रूपांतर सिकंदर असे झाले मित्र हो सुसा पासारगाद पारशी पोलीस आणि बेहिस्तून येथील सम्राट दारियुष पहिला याच्या शिलालेखांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे आपण दुसरा मुद्दा बघूया पर्शियन अखमोनीय साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील लढाया ज्या लढाया झाल्या जे जा युद्ध झाले ते बघूया आपण आता कोणाकोणामध्ये पार्शियन म्हणजे साम्राज्य आणि ग्रीस साम्राज्य या दोघांमध्ये लढाया झाल्या त्या लढाय आपण आता बघूया ग्रीक इतिहासकारांनी अखमोनीय साम्राज्य आणि ग्रीक नगरराज्य यांच्यामध्ये वारंवार झालेल्या लढायाबद्दल लिहिलेले आहे कुणी ग्रीक इतिहासकारांनी त्यांच्यामध्ये हिरोडोटस या इतिहासकाराचे लेखन महत्वाचे आहे पश्चिम आशियातील राज्य तसेच भूमध्य समुद्रातल्या ग्रीक बेटावरील नगर राज्य सम्राटांनी प्रथम जिंकून घेतली या प्रदेशामधील राज्यांशी त्यांच्या छोट्या छोट्या लढाया होत असत या लढायामध्ये आयोनियाच्या ग्रीकांनी अखमोनीय सत्तेविरुद्ध केलेला उठाव महत्त्वाचा मानला जातो या ज्या लढाया झाल्या या लढायामध्ये आयोनियाच्या जे ग्रीक आहेत यांनी अखमोनीय सत्तेविरुद्ध जो लढा उभारला जो उठाव केला तो महत्वाचा मानला जातो दुसरा सायरस याने इसवी सणापूर्वी सहाव्या शतकाच्या मध्यावधीच्या सुमारास भूमध्य समुद्राच्या उत्तरेला असलेले लिडिया कुणी दुसऱ्या सायरसनं कधी सहाव्या शतकाच्या मध्यावधीस भूमध्य समुद्राच्या उद उत्तरेला असलेलं लिडिया हे राज्य जिंकून घेतलं त्यामुळं लिडियाच्या सत्तेखाली असलेली आयोनियातील ग्रीक नगरराज्य आपोआपच अकमोनीय साम्राज्यात समाविष्ट झाली आयोनियातील ग्रीक हे ग्रीसमधील अथेसमधून स्थलांतर करून ॲनाटोलियात म्हणजे तुर्कस्तानच्या आशियामधील भूभागात आले होते आणि या प्रदेशाला आशिया मायनर असंही म्हटलं जातं कळालं बरं पहिल्या दार्वीसच्या काळात आयोनियातील सर्व ग्रीक नगरराज्यांनी एकत्र येऊन अखमोनीय सत्तेविरुद्ध उठाव केला कुठले आयोनियातील सर्व जी ग्रीक नगर ते एकत्र आली आणि त्यांनी काय केली अखमोनीय जी सत्ता आहे त्याच्या विरुद्ध उठाव केला पाच वर्षाच्या दीर्घ संघर्षानंतर अखेर सेना सेनाप्रमुखांना एकत्रित झालेल्या ग्रीकांचा पराभव करून आयोनियन बंडणाचा पूर्ण बिमोड करण्यात यश मिळालं बघा एकत्र आल्यावर काय होतं हे आपल्याला या इतिहासावरून शिकता येतं या उठावाच्या अपयशाचे परिणाम ग्रीस आणि पर्शियाच्या पुढील काळातील परस्पर संबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत उठावाच्या वेळी आयोनियन ग्रीकांना अथेन्स आणि यरिट्रिया या ग्रीसमधील नगरराज्यांनी मदत केली होती त्यांचे निमित्त करून पहिला दारियुष अथेन्सवर चाल करून गेला अथेन्सजवळच्या मॅरेथॉनच्या मैदानावर ही लढाई झाली म्हणून तिला मॅरेथॉनची लढाई म्हणतात या लढाई दारिषच्या सैन्याला पराभव पत्करावा लागला मित्रांनो पहिल्या दारिषचा वारस झेरेक्सेनने पुन्हा एकदा ग्रीसवर स्वारी केली मात्र त्यालाही माघार घ्यावी लागली त्यानंतर ग्रीस आणि अखमोनीय सत्तेमध्ये दीर्घकाळ संघर्ष चालू राहिला सरते शेवटी अथेन्स आणि इतर नगर राज्यांच्या ग्रीक संघाने आयोनियामधील ग्रीकांना स्वतंत्र करण्यासाठी तेथील अखमोनीय सत्तेविरुद्ध लढा पुकारला या संघर्षामध्ये कुठल्याच पक्षाला निर्णायक विजय मिळाला नाही आणि इसवी सणापूर्वी चारशे एकोणीसमध्ये एकोणपन्नासमध्ये अथेन्सच्या नेतृत्वाखालील ग्रीक संघाने अखमोनीय सत्तेमध्ये तह झाला करार झाला टिटी झाली या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षामध्ये अखमोनीय सत्ता दुर्बल होत गेली ग्रीक आणि अखमोनीय संघर्षाचे दुर्गामी परिणाम राजकीय आणि आर्थिक क्षेत्रावर होणे अपरिहार्य होते परंतु त्याचा आणखी एक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरितेने झालेला परिणाम होता मॅसिडोनियाचा राजा तिसरा अलेक्झांडर म्हणजेच महान जगज्जेता म्हणून उपाधी मिळालेला सम्राट सिकंदर यानं पर्शियावर केलेली स्वारी हा तो परिणाम होय अलका लक्षात मित्रांनो यरियन या इसवी सणाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक इतिहासकाराने लिहिलेल्या ॲना बेसिस ऑफ अलेक्झांडर या ग्रंथात तिसरा दारयुष अखमोनिय साम्राज्याचा शेवटचा सम्राट आणि अलेक्झांडर या दोघांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांचा उल्लेख केला आहे आपली आई पत्नी आणि मुले यांना मुक्त करावे असे अशा आशयाचे पत्र तिसऱ्या दारिशने अलेक्झांडरला पाठवले अलेक्झांडरने उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात पर्शियन सम्राटांनी ग्रीकावर पूर्वी आक्रमण करून त्यांना दिलेले दुःखांची आठवण करून दिली आणि आक्रमक पर्शियनांना शिक्षा करण्यासाठी समुद्र पार करून आपण आशियात आलो आहोत असे लिहिले याच पत्रात पुढे तिसऱ्या दारिशने आपल्या विरुद्ध ग्रीकांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून त्याला अलेक्झांडरने तो पराभूत राजा असल्याची जाणीव करून देत आपल्याबरोबर समान दर्जाच्या नात्याने वागण्याचा प्रयत्न करू नये असे अलेक्झांडरने त्याला खडसावले ॲनाबेसिस म्हणजे कुचकरणे यावरून दुखावली गेलेली ग्रीकांची अस्मिता आणि पर्शियन सत्तेला आपण सहज नमू शकतो हा आत्मविश्वास या दोन गोष्टी काही अंशी तरी अलेक्झांडरच्या मोहिमेला प्रेरणा देणाऱ्या ठरल्या असे म्हणता येते सहज जाता जाता हिरोडोटस याचा जन्म इसवी सणापूर्वी चारशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये हेलिकॉर्नॅसस नावाच्या एका प्राचीन ग्रीक नगर राज्यात झाला ग्रीक नगरराज्य आणि अखमोनीय साम्राज्य यांच्यात इसवी सणापूर्वी पाचशे ते चारशे एकोणपन्नास या काळात झालेल्या लढाया आणि युद्धामागील कारम परंपरेचा वेध घेणे हा प्रमुख उद्देश मनाशी धरून त्याने लेखनास सुरुवात केली त्यातून जो ग्रंथ सिद्ध झाला त्या, त्या ग्रंथाचे ग्रीक नाव हिस्टोरिया द हिस्टरीज असे आहे ग्रंथाच्या सुरुवातीला त्याने म्हटले आहे मी हेलिकारसचा हिरोडोटस इथे माझ्या शोधातून मिळालेली माहिती सादर करत आहे हेतू हा की काळाच्या ओघात मानवी कामगिरी विस्मरणाच्या पडद्यात जाऊ नये आणि महान व नवल करावे अशा कृती गिरकांच्या असोत किंवा बर्बर पर्शियन लोकांच्या त्यांचा गौरव उनावला जाऊ नये एखाद्या विशिष्ट प्रश्नाचा वेध घेण्यासाठी माहिती जमवून त्या माहितीची कालक्रमानुसार मांडण्यावर भर देणारा हिरोडोटस हा पहिलाच इतिहासकार होता हे करत असताना त्याने देव मनुष्याचे नशीब यासारख्या गोष्टींचा उपयोग केला नाही नंतरच्या काळात कालक्रमानुसार घटनांची मांडणी करणे हे इतिहास लेखनाचे आवश्यक सूत्र बनले इतिहास लेखनाला एका स्वतंत्र ज्ञानशाखेचे स्वरूप प्राप्त होण्याच्या प्रक्रियेत हे सूत्र पायाभूत ठरले म्हणून हिरोडोटसला इतिहास लेखनाचा जनक म्हटले जाते बघ कुणाला म्हटलं जातं हिरोडोटसला लेखनाचा जनक म्हणतात पुढचा मुद्दा बघूया पर्शियन अखमोनीय साम्राज्य आणि भारत ज्या काळात भारतातील महाजनपदामधील सत्ता स्पर्धेतून सरते शेवटी मगध साम्राज्याचा उदय झाला त्याच काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशातील छोटी छोटी स्वतंत्र राज्य जिंकून घेत अखमोनीय सम्राटांनी त्यांच्या साम्राज्याची सीमा पंजाबपर्यंत विस्तारली अखमोनीय सम्राटांचे अभिलेख आणि ग्रीक इतिहासकारांच्या नोंदींच्या आधारे अखमोनीय सम्राट दुसरा सायरस याने काबुलच्या खोऱ्यात म्हणजे गांधार प्रदेश जिंकून घेतला असे दिसते हा प्रदेश अखमोनीय साम्राज्यात समाविष्ट होता त्यानंतर पहिला दारियोष याने सिंध आणि पंजाब जिंकून घेतला काय काय सिंध आणि पंजाब वितस्ता झेलम अखमोनीय साम्राज्याची पूर्वेकडे सीमा बनली सिकंदराने अखमोनीय साम्राज्याचा पाडाव केला होता पंजाबचा प्रदेश त्या अखमोनीय साम्राज्याचा हिस्सा होता भारतीय उपखंडातील सत्रपीमधून अखमोनीय साम्राज्याला मिळणारा महसूल इतर कोणत्याही सत्रपीतून मिळणाऱ्या महसूलापेक्षा कितीतरी पटीने अधिक होता हिरोडोटसच्या नोंदीनुसार हा महसूल तीनशे साठ टॅलंट कनक पराग इतका होता यातील अतिशयोक्तीची शक्यता मान्य केली तरीही अखमोनिय सम्राटांच्या खजिन्यात भारताकडून मिळणाऱ्या महसूलाचा वाटा फार मोठा होता हे लक्षात येते टॅलंट हे वजनाचे एक परिणाम असून विविध प्राचीन प्रदेशामध्ये प्रचलित असलेल्या परिमाणानुसार टॅलंट वजन हे साधारणत वीस ते चाळीस किलोच्या कक्षेतील असते कनकपरा गोल्डस्ट नदीकाठच्या वाळूत कणांच्या रूपात मिळणारे सोने इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव काय आहे ते आपण बघूया भारतीय उपखंडातील पर्शियन सत्तेचे वर्चस्व किमान दोन शतके तरी अस्तित्वात होते दोन शतके म्हणजे दोनशे वर्ष मात्र सिकंदराने स्वारी करण्यापूर्वीच ते संपुष्टात आले होते दोन शतकांच्या दीर्घ कालावधीत प्राचीन भारताच्या इतिहासावर पर्शाचा काय ठसाव म्हटला याचा विचार करता एक गोष्ट ठळकपणे पुढे येते ती म्हणजे साम्राज्याच्या प्रशासनासाठी प्रत्येक जिंकलेल्या प्रांतावर सत्रपांची म्हणजेच राज्यपालांची नेमणूक करण्याची पद्धत ही पद्धत पुढे सिकंदर शक आणि कुशन या राज्यकर्त्यांनीही राबवली अखमोनीय साम्राज्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात आरे मा, आरे माईक लिपी वापरात आली याच लिपीतून पुढे खरोष्टी ही प्राचीन भारतीय लिपी विकसित झाली सम्राट अशोकाचे या प्रदेशातील जे लेख आहे ते लेख पराकोष्ट खरोष्टी लिपीत कोरलेले आहेत राजाज्ञा असलेले कोरीव लेख मोक्याच्या जागी प्रदर्शित करण्याची पद्धतही अखमोनीय सम्राटांच्या लेखनाच्या उदाहरणाहून घेतलेली होती असे दिसते हिरोडोटाच्या माहितीनुसार पहिला दार्युशियाने सिंधू नदी आणि अरबी समुद्राची माहिती मिळवण्यासाठी अनेक शोधक पाठवले होते त्यामध्ये स्कायलॅक्स ऑफ कार्यंदा या नावाने ओळखला जाणारा आयोनियाचा ग्रीक खलाशी होता तो भारतापर्यंत पोचणारा पहिला आयोनियन ग्रीक होता स्कायलॅक्सने सिंधू नदीपासून सुरुवात करून अरबी समुद्राच्या किनाऱ्याला वळसा घालत तांबड्या समुद्रात प्रवेश केला आणि तो नाईल नदीच्या मुखापाशी सुएज येथे पोहोचला या त्याच्या प्रवासाला अडीच वर्षे लागली किती वर्षे लागली अडीच वर्ष काय खाल्लं असं बघायचं स्कायलॅक्सच्या प्रवासाचा वृत्तांत पेरी प्लस ऑफ स्कायलॅक्स या नावाने प्रसिद्ध आहे त्याचा मूळ वृत्तांत उपलब्ध नसला तरी त्याची माहिती ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून आपल्याला मिळते स्कायलॅक्सच्या वृत्तांतामुळे पश्चिमेकडे लोकांना विशेषतः ग्रीकांना प्रथमच भारतीय उपखंडाची माहिती उपलब्ध झाली स्कायलॅकच्या मोहिमेच्या पूर्ततेनंतर थोड्याच अवधीमध्ये पहिल्या दारियुषने सिंधू नदीच्या खोऱ्याच्या खालच्या पट्ट्यातील प्रदेश जिंकून घेतला स्कायलॅग सुथे ते पोहोचला तेव्हा इजिप्तच्या फॅरोने खनलेला नाईल आणि तांबडा समुद्रांना जोडणारे कालवा अस्तित्वात होता दारियुषने तो पुन्हा खोदवला त्यामुळे पर्शिया आणि भारतीय उपखंडातील दळणवळणाची एक सागरी मार्ग नव्याने खुला झाला या समुद्री मार्गामुळे अखमोनी साम्राज्यात समाविष्ट असलेल्या भारतीय उपखंडातील वायव्य प्रदेश आणि सिंध पंजाबच्या प्रदेशातील व्यापाराला ऊर्जितावस्था प्राप्त झाली पर्शियन बाजारामध्ये भारतातून येणाऱ्या हस्तीदंत आणि सागवानी लाकूड या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर मागणी होती सुसा येथील दारविश कोरीव लेखात भारतीय हस्तिदंत आणि सागवानी लाकडाचा वापर राजवाड्याच्या बांधकामासाठी केल्याचे नमूद केले आहे हिरोडोटसने अखमोनीय सैन्यातील भारतीय सैनिकांचे वर्णन केले आहे त्यानुसार इसवी सणापूर्वी चारशे ऐंशीमध्ये मध्ये सम्राट झेरेक्सने ग्रीकावर आक्रमण केले तेव्हा त्याच्या सैन्यात गांधार सिंध आणि पंजाब येथील सैनिक होते गांधारमधील सैनिकाजवळ वेताचे धनुष्य आणि आकूळ दांड्याचे भाले होते त्यांच्याजवळ घोडे तसेच घोडे जोडलेले रथही होते भारतीय सैनिकांचा पोशाख सुती कापडाचा असून त्यांच्यापासून त्यांच्यापास त्यांच्याजवळ वेतापासून बनवलेले आणि बाण होते त्यांच्या बाणांची अग्रे लोखंडी होती धनुष्यबाण चालवण्यात ते अत्यंत निपुण होते झेरेक्सने ग्रीसमधून माघार घेतली तेव्हा त्यांच्या सेनापतीने ग्रीसमध्ये सैनिकांचे एक तुकडे ठेवण्याचे ठरवले ही तुकडी भारतीय सैनिकांची होती अखमोनीय साम्राज्याचा संस्थापक दुसरा सायरस सत्तेवर येण्यापूर्वी पर्शियामध्ये चलनी नाणी वापरात नव्हती मोठ्या प्रमाणावर वस्तुविनिमय प्रचलित होता काही प्रसंगी वस्तूंचा मोबदला म्हणून ठराविक वजनाच्या चांदीच्या लढीचा वापर केला जाई सायरसने जिंकून घेतलेल्या लिडिया ग्रीक राज्यामध्ये चलनी नाणी प्रचारात होती त्याला स्टेटर स्टे म्हणत असत सायरसने लिडियाच्या धर्तीवर नाणी पाडायला सुरुवात केली पहिल्या दारविशने स्वतःची प्रतिमा असलेली दारिक ही सोन्याची आणि शिग्लॉस त्या शिगलो ही चांदीची नाणी पाडायला सुरुवात केली त्यामध्ये त्याने धनुष्यबाण धारण केलेले दिसते एका दारिकची किंमत बारा शिगलोई इतकी असे शिग्लो ही सिग्लॉसचे अनेक वचन आहे भारतीय नाण्यांच्या तंत्रावर या नाण्यांचा प्रभाव असल्याची शक्यता आहे सम्राट सायरसच्या आधीच्या काळात पर्शियामधील स्थापत्यामध्ये भव्य इमारतींचा समावेश नव्हता त्यामुळे सुसा आणि पर्शी पोलिशेतील भव्य इमारतीचे स्थापत्य आणि त्यातील शिल्पे यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी पूर्वपरंपरा नव्हती त्यासाठी सम्राट सायरसने त्याच्या अधिपत्याखालील अशिया मायन मायनरमधील ग्रीक वसाहतीमधून स्थप्पती आणि शिल्पी आणवले होते बघा पर्शी येथील स्तंभ हा सिकंदराने पर्शियावर विजय मिळवल्यानंतर पर्शी पोलीस उद्ध्वस्त केले पर्शियन साम्राज्य संपुष्टात आले पर्शियन सम्राटासाठी काम करणाऱ्या स्थपती आणि कारागिरांचा राजाश्रय संपला स्थलांतर करत ते भारतात पोचले सम्राट अशोकाच्या दरबारात त्यांना राजाश्रय मिळाला सम्राट अशोकाने उभ्या केलेल्या दगडी स्तंभामध्ये त्या कारागिरांच्या शैलीचा प्रभाव दिसतो अशा रीतीने भारतातील दगडी कोरी कामाच्या कलेचा उगम पर्शियन आणि पर्यायाने ग्रीक शिल्पशैलीमध्ये दाखवता येतो तक्षशिला महाभारतामध्ये नागवंशातील राजा तक्षक याचा उल्लेख आहे तक्षशिला ही राजा तक्षकाची राजधानी होती तक्षशिला या नगराच्या दीर्घकालीन अस्तित्वाचा पुरातत्वीय पुरावाही उपलब्ध आहे तक्षशिला हे गांधार महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते पहिल्या दार्विसच्या कोरीव लेखांमध्ये ग्रीकांचा उल्लेख यौन असा केलेला आहे यौन शब्दाचे मूळ अयोनिया या ग्रीक शब्दामध्ये आहे भारतीय साहित्यात आढळणारे यौन प्राकृत यवन संस्कृत या शब्दांचा मूळ अर्थ अयोनियाच्या रहिवासी असा होतो हे शब्द महाभारत रामायण पुराणग्रंथ आणि इतर साहित्यामध्ये सुद्धा आढळतात लोकांमधील परस्पर संपर्कांमुळे भाषांमधील शब्दांच्या देवाणघेवाणीतून मूळ शब्दांची रूपे कशी बदल जातात याचे आणखी एक उदाहरण पाहूया प्राचीन पर्शियन भाषा अखमोनिय साम्राज्याची अधिकृत भाषा होती अखमोनिय साम्राज्याच्या कोरीव लेखामध्ये ती वापरलेली दिसते या लेखांमध्ये भारतीय उपखंडातील लोकांचा उल्लेख हिंद हिदुष रुदूश असा केलेला आढळतो आयोनियन ग्रीक बोलिन शब्दांच्या सुरुवातीस आलेल्या हचा हो उच्चार केला जात नाही त्यामुळे ने त्याचे एक रूप इंदोस आणि अनेक रूप इंदोई असे केले असावे हिरोडोटसने हे शब्द पर्शियन हिदुष आणि रुदुष या शब्दांना समानार्थी म्हणून वापरले इंडिया नावाचे मूळ या ग्रीक शब्दामध्ये आहे तक्षशिला नगरचे अवशेष इस्लामाबाद या पाकिस्तानच्या राजधानीपासून साधारणपणे तीस किलोमीटर अंतरावर आणि ग्रँड ट्रंक रोडवर आहेत त्यामध्ये एकूण अठरा पुरातत्वीय स्थळांचा समावेश आहे त्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झालेला आहे तक्षशिला आणि भोतालच्या परिसरात प्रागैतिहासिक काळापासून सूक्ष्मास्त्रांचा उपयोग करणाऱ्या लोकांचा वावर होता याचा पुरावा काही गुहांमधील उत्खननातून मिळाला आहे इसवी सणापूर्वी तीन हजार पाचशेच्या सुमारास तिथे नवाशमुनगाव वसाहत वसली तिचे अवशेष सराई खोहला गाव असलेल्या स्थळाच्या उत्खननात मिळाले आहे सिकंदराच्या स्वारीच्या वेळी तक्षशिला येथे आंभी आंभी नावाचा राजा राज्य करत होता स्वागत करण्याच्या हेतूने नजर तो सिकंदरा ला सामोरा गेला तक्षशिलेचे वर्णन सिकंदरासोबत आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी लोकांनी गजबजलेले समृद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासन व्यवस्था असलेले एक नगर असे केले आहे प्राचीन तक्षशिला नगरासंबंधीची माहिती बौद्ध साहित्य आणि ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून मिळते तसेच अनेक विद्वान राहत होते तेथे त्यांची कीर्ती ऐकून भारतीय उपखंडाच्या विविध प्रदेशांमधून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असत त्यामुळे तक्षशिला हे विद्येचे आणि शिक्षणाचे केंद्र बनले होते त्याला अनौपचारिक विश्वविद्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते परंतु तेथील विद्वान आचार्यांनी काय किंवा कसे शिकवावे अभ्यासक्रम काय असावा यावर राजसत्तेचे नियंत्रण नव्हते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत बुद्धिमत्तेनुसार त्यांच्या शिक्षणाचा कालावधी ठरत असे औपचारिक परीक्षा घेण्याची पद्धत नव्हती किंबहुना परीक्षा ही खऱ्या ज्ञानाची कसोटी मानली जात नव्हती विद्यार्थी परिपक्व झाला की नाही वैयक्तिक पातळीवर आचार्य ठरवत असत तक्षशिला येथे शिकवल्या जाणाऱ्या विषयामध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद वेदांगे प्राचीन परंपरा आणि नित्यशास्त्र तत्त्वज्ञान गणित संगीत वैद्य पुराण इतिहास अस्त्रविद्या काव्य यासारख्या अनेक विषयांचा समावेश होता चंद्रगुप्त मौर्य वयाने लहान असताना आचार्य चाणक्याने त्याला शिक्षणासाठी तक्षशिला येथे नेले असे समजले जाते चाणक्य स्वतः तक्षशिलेचे रहिवासी होते सम्राटपदी आल्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने तक्षशिला येथे प्रादेशिक राजधानी स्थापन केली सम्राट अशोकाच्या काळात तक्षशिला हे बौद्ध परंपरेच्या शिक्षणाचे केंद्र बनले ग्रीक शक कुशान यांच्या आक्रमणांच्या काळातही तक्षशिला येथील शिक्षण पद्धतीवर फारसा प्रतिकूल परिणाम झाला नाही परंतु इसवी सणाच्या पाचव्या शतकात हुनांच्या आक्रमणामुळे तक्षशिला नगराचे गतवैभव हळूहळू नष्ट होत गेले आणि आता आलेली आहे सिकंदराची स्वारी सिकंदराने भारतावर स्वारी केली परंतु तो जिंकलेल्या प्रदेशावर दीर्घकालीन सत्ता प्राप्त करू शकला नाही त्याच्या स्वारीसंबंधीची माहिती प्रामुख्याने एरियन कर्टिस डिओडोरस प्लुटार्क आणि जस्टिनिया ग्रीक इतिहासांच्या लेखनातून मिळते सिकंदराच्या <ग़ाँ> स्वारीच्या वेळेस अखमोनीय साम्राज्याची सिंध पंजाब आणि अफगाणिस्तान या प्रदेशावरील सत्ता कमकुवत झाल्यामुळे तिथे छोटी छोटी राज्य उदयास आली होती त्यांच्या आपापसातील संघर्षामुळे सिकंदराच्या विरोधात त्यांची एक कसंध फळी उभी राहिली नाही सिकंदर इसवी सणापूर्वी तीनशे चौतीस मध्ये मॅसिडोनियाचा राजा झाला इसवी सणापूर्वी तीनशे एकतीसमध्ये मध्ये सम्राट तिसरा दार्युशाचा त्याने पराभव केला त्यानंतर त्याने इराणच्या शिस्तान प्रांतापर्यंत मजल मारली आणि तेथून काबुलकडे मोर्चा वळवला काबूलच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतल्यानंतर तो हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याच्या प्रत्येशालगत आला तेथून नायकिया नावाच्या ठिकाणी त्याने ठळ ठोकला हे नायकिया उत्तरापथावर वसलेले होते नायकिया इथे सिकंदर आणि तक्षशिलेचा राजा आंभी यांची भेट झाली आंभीने सिकंदराचे स्वागत करून त्याच्याशी हातमिळवणी केली शिशिकोटस शशीगुप्त नावाचा दुसरा एका रा एक राजा सिकंदरला स्वतःहून शरण आला परंतु सर्वच भारतीय राज्यांनी सहजपणे शरणागती स्वीकारली नाही काहींनी सिकंदराशी निकराचा सामना केला या मोहिमेत सिकंदराने काबुल सिंध आणि पंजाबमधील बहुतेक राज्य जिंकून घेतली झेलम नदीच्या तीरावर सिकंदर आणि राजा पुरु पोरस यांच्यामध्ये अत्यंत निकराची लढाई झाली या लढाईत पुरुचा पराभव झाला तरी त्याच्या पराक्रमाने सिकंदर आणि त्याचे सैन्य अत्यंत प्रभावी झाले पुरुच्या सैन्यातील हत्तीचा वापर हा ग्रीकांसाठी नवीन होता हत्तींची फळी फोडणे हे त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान ठरले ग्रीक इतिहासकारांनी पूर्वच्या युद्ध कौशल्याचे आणि धीरोदत्ततेचे दत्ततेचे कौतुक एकमुखाने केले आहे त्या पुढील वाटे सिकंदर निसा नावाचे एका ग्रीक वसाहतीपाशी पोहोचला निसाच्या लोकांनी सुरुवातीला सिकंदराला विरोध केला असला तरी त्यांनी त्याचे ते स्वागत केले त्यानंतर सिकंदर चिराब आणि रावी नद्यांच्या दिशेने पुढे जात राहिला येथील राज्यावर विजय मिळवत सिकंदर बियास नदीपर्यंत पोहोचला तिथे पोचेपर्यंत सिकंदराच्या सैनिकांची उमेद संपत आली होती त्यांनी पुढे जाण्यास नकार दिला सिकंदराला परत जाणे भाग पडले परतण्यापूर्वी सिकंदराने पुर्वकडे पंजाबमधील प्रदेशाचे आणि आंभीकडे सिंधमधील प प्रदेशांचे आधिपत्य सोपवले वारणावतीचा राजा अभिसार्याच्या हाती त्याने काश्मीरचे राज्य सोपावली परतीच्या वाटेवर त्याने शिबी मल्ल इत्यादी राज्यांचा पाडाव केला इतर प्रदेशामध्ये त्याने ग्रीक सत्पात्रांची नेमणूक केली ग्रीसकडे परतत असताना इसवी सणापूर्वी तीनशे पंचवीसमध्ये तो बॉबिलोन येथे मरण पावला सिकंदराच्या स्वारीचे भारताच्या राजकीय पटावर फारसे दुर्गाम परिणाम झालेले नाहीत त्याच्या मृत्यूनंतर थोड्याच अवधी चंद्रगुप्त मौर्य बिहार ते अफगाणिस्तान अशा विशाल भूप्रदेशावर मगचे साम्राज्य प्रस्थापित केले आणि भारताच्या इतिहासाला वेगळे वळण लागले अधिक माहिती बघू बिहार ते अफगाणिस्तानपरच्या प्रदेशांना जोडणारा हम रस्ता आधुनिक काळात ग्रँड टंक रोड या नावाने ओळखला जातो बिहार ते अफगाणिस्तानपर्यंतच्या रस्त्यांना जोडणारा रस्ता कोणता रस्ता ग्रँड ट्रंक रोड व्यापारी मार्ग म्हणून गौतम बुद्धापूर्वीच्या काळातही तो उपयोगात आणला होता उत्तरापथ या नावाने तो ओळखला जाई बंगालमधील ताम्रलिपी लिप, लिप्ती आधुनिक तामलुक बंदरापासून सुरुवात होऊन तक्षशिला नगरापाशी त्याचा शेवट होत असे सम्राट चंद्रगुप्त मौर्याने त्याची सुव्यवस्थित बांधणी केली हा हमरस्ता जवळपास तीन हजार दोनशे किलोमीटर लांबीचा आहे सम्राट अशोकाने या रस्त्यावर व्यापारी आणि प्रवासी यांच्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे मुक्कामाच्या सोयीसाठी धर्मशाळा यासारख्या अनेक सोयी केल्या आणि मोक्या त्या ठिकाणी स्तंभलेख उभारले नंतर शेरशाह शूर आणि बादशाह अकबर या दोन सत्ताधीशांनी या हमरस्त्याचे नूतनीकरण केले त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात कोलकाता ते पेशावर हा ग्रँड ट्रंक रोडच्या बाजूने जाणारा नवीन डांबरी रस्ता बांधण्यात आला आधुनिक काळात हा रस्ता बांगलादेश हावडापासून पश्चिम बंगालनंतर दिल्लीहून अमृतसर पर्यंतेतून राहुल आणि पेशावर कडे व शेवटी काबूल येथे संपतो धडा संपलेला आहे स्वाध्याय बघा योग्य पर्याय निवडून विधानी पूर्ण करा इतिहास लेखनाचा जनक हिरोडोटस बरोबर सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस तक्षशिला येथे आंभी आंभी नावाचा राजा राज्य करत होता सम्राट अशोकाचे लेख कोणत्या लिपीमध्ये खारोष्टी खारोष्टी लिपित कोरलेले आहेत आणि बाकी तुम्ही स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद पुन्हा भेटू